आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान पंडित दीनदयालजी उपाध्याय. आज त्यांनी जगाला दिलेले एकात्म मानव दर्शनाचे तत्व हे भारतीय जीवन पद्धतीचे मूळ तत्व बनले आहे. खरं तर आई वडील बालपणीच गेले, मामांनी संगोपन केले. स्वावलंबन, स्वदेशी आणि श्रम यांचे संस्कार बालपणापासून झालेले. गरिबी पराकोटीची, पण त्याहूनही पराकोटीची बुद्धिमत्ता त्यांच्या ठाई होती. सतत तळागळातल्या व्यक्तींचे चिंतन हा त्यांचा स्थायी भाव होता. पंडितजी हे मूलतः सत्यशोधक होते, त्यामुळेच त्यांनी पाश्चात्य तत्वज्ञान, पाश्चात्य विचारवंत, युरोपीय प्रबोधनवाद, उदारमतवाद, भांडवलशाही अर्थव्यवस्था, औद्योगिक क्रांती, समाजवाद, साम्यवाद, साम्राज्यवाद अशा अनेक बाबींचा सखोल अभ्यास केला आणि त्यानंतर आपले तत्वज्ञान त्यांनी जगापुढे मांडले. ते नेहमी म्हणत, हमारे राष्ट्रीयता का आधार भारत माता है. सिर्फ भारत नहीं, इसमें सिर्फ माता शब्द हटा लीजिए तो भारत मात्र एक जमीन का टुकड़ा बनकर रह जाएगा. अशा या थोर महनीयास मी भावपूर्ण अभिवादन करतो. सेवा, संघटन आणि सामूहिक शक्तीचा संचय करीत राष्ट्रनिर्माणासाठी प्रत्येकाने स्वतःला संकल्पबद्ध करणे हेच पंडित दीनदयालजींना खरे अभिवादन ठरेल.